नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील गोसासी येथील शेतकऱ्यांचे शेतातील विहिरीवरील 3 ऑइल इंजिन दिनांक 5 ऑगस्ट रोजी चोरीला गेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खेड तालुक्यात कृषी पंप आणि केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। शेतकऱ्यांचे कृषी पंप व इतर साहित्य चोरीला जात असून शेतकरी हतबल झाला आहे। गोसासी येथील शेतकरी अमर सुनील गोरडे यांनी शेतजमिनीला पाणी देण्यासाठी विहिरीवर 5 HP ऑइल इंजिन बसवले होते। दिनांक 5 रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ते चोरून नेले। गोरडे या शेतकऱ्यांचे 10,000 रुपयांचे नुकसान झाले। त्याच्या विहिरीलगत अनिल त्र्यंबक गोरडे यांचे इंजिनही चोरीला गेले। तसेच गावातील गणेश हरेभाऊ गोरडे यांचेही ऑइल इंजिन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले असून खेड पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहे। बंगल्याच्या पाठीमागील बाजूचा दरवाजा तोडून 2 अज्ञात चोरट्यांनी घरातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण 3,27,000 ऐवज लंपास केल्याची घटना खेड तालुक्यातील बाकी खुर्द या गावात घडली। या प्रकरणी सुभाष उमाजी रोकडे राहणार बाकी खुर्द तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे। आळंदी ग्रामस्थांच्या वतीने आज रविवारी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मण पाटील यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात समस्त ग्रामस्थ आळंदीकरांनी तक्रार अर्ज देण्यात आला। लक्ष्मण महाराज पाटील यांनी कीर्तनामध्ये बोलताना आक्षेपार्ह विधान केले आहे। लक्ष्मण महाराज पाटील म्हणाले की सुरुवातीला आळंदीमध्ये महाराज लोकांना चोरासारखं राहावं लागत होतं, आता आम्ही आळंदीत बाप आहे सगळ्यांचे, आळंदीत काही मॅटर घडू द्या, मला कळू द्या, जर तुमचं मॅटर सॉल्व्ह नाही झालं तर मी कीर्तन सोडून देईल, अशा आशयाचे बेताल वक्तव्य केल्यानं आळंदीकरांच्या भावना दुखावल्या आहेत। या महाराजांची ऑडिओ क्लिप समोर आली असून त्यात ते काय म्हणतायत पाहूया। आळंदीत तुम्ही जर आलात कधी, आळंदी म्हणजे आता पहिल्यासारखे राहिली नाही, पहिले महाराज लोकांना चोरासारखं राहिलं होतं, आम्ही आळंदीत आता बाप आहेत सगळ्यांचे, आळंदीत काही मॅटर घडू द्या आणि मला कळू द्या, जर तुमचं मॅटर सॉल्व्ह नाही झालं मी कीर्तन करतो सोडून देईल, पायावर जाऊ नका, बिघडणार नाही हनतय मी, मग पोलीस स्टेशनचं मॅटर असू द्या, दवाखान्याचं काही मॅटर असू द्या, 10 मिनिटात रफादफा। पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांच्या 72% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। सोयाबीन पिकाच्या 193% क्षेत्रावरील म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या जवळपास दुप्पट क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून भाताच्या पुनर्लागवडी 80% पोहोचल्या आहेत। खरीप हंगामातील खेड तालुक्यात 26,004 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। यंदा खरीपातील भुईमुगाचा पेरा कमी झाला असून क्षेत्र वाढीस मर्यादा येत असल्याचं चित्र आहे। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने म्हणजेच PDCC वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी जुलै अखेरपर्यंत एकूण 1,911,89,000 रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे। खेड तालुक्यात 200,05,67,000 रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे। पुणे जिल्हा परिषदेत एका आदिवासी समाजातील महिला कर्मचाऱ्यास शासन नियमानुसार कायदेशीर हक्कांचे उल्लंघन करून तब्बल 20 वर्षे पदोन्नतीपासून वंचित ठेवल्याचा प्रकार समोर आलाय। सदर महिलेने या विरोधात लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठांकडे तक्रार वेळोवेळी करून देखील त्यांना न्याय मिळाला नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। सुरेखा तारडे असे या कर्मचारी महिलेचे नाव आहे। PMP बस मार्ग क्रमांक 358 भोसरी राजगुरुनगर मार्गावर जुनाट आणि रस्त्यात कुठेही बंद पडणाऱ्या आणि पावसाळ्यात गळणाऱ्या बसेस धावत असल्यानं प्रवाशांची मोठी अडचण होत आहे। त्यातच या मार्गावर अत्यंत मर्यादित बसेस आहेत। प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि त्यात अशा नादुरुस्त बसेसमुळे आणखी वादाचे प्रसंग रोज उभे राहत आहेत। प्रशासनाने नवीन आणि चांगल्या अवस्थेतील इलेक्ट्रिक बसेस या मार्गावर सोडण्यात याव्या अशी मागणी प्रवासी करत आहेत। आज रविवारी 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी चाकण मार्केट यार्ड ते अमेर टॉकीज पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। रस्त्यात मध्येच वाहने उभी करणाऱ्या मंडळींमुळे अशी मोठी कोंडी होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। खेड तालुक्यातील श्री क्षेत्र पांगरी गावात पुरुषोत्तम अधिक मास अखंड हरिनाम सप्ताहात सुरुवात झाली आहे। ग्रामस्थ आणि परिसरातील भाविकांची येथील विविध धार्मिक कार्यक्रमांना गर्दी होत आहे।
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या जगदंब प्रतिष्ठानने खेड तालुक्यात आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात आज 682 जणांनी रक्तदान केले. आज खेड आणि शिरूरमध्ये 39 गावात 16 ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न झाले. प्रत्येक रक्तदात्याला 3 लाखांचा अपघाती विमा आणि 3 लाखांचा जीवन विमा असे 6 लाखांच्या विमा कवच उपलब्ध करून दिले आहे. चाकणमधील या शिबिराच्या आयोजकांनी काय सांगितलंय पाहूया. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे आणि खेड तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीप शेटमोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त रक्तदानाचं शिबिर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी भरवलेलं आहे. तालुक्यामध्ये जवळपास 12 ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे आणि आज क्रांती दिन असल्यामुळे क्रांती दिनाचं औचित्य साधून हुतात्म्यांनी जे देशासाठी रक्त सांडवलेलं आहे त्यांची एक स्मृती जागृत राहावा यासाठी कमीत कमी आपल्या देशबंधूला आपल्या जनतेला रक्त मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावं त्या दृष्टीने हा संकल्प केलेला आहे. या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महारक्तदान शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि जे रक्तदाते आहे त्यांच्याही आरोग्याची आणि विम्याची काळजी या ठिकाणी या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज जे रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करणार आहेत त्यांच्यासाठी 3 लाख रुपयाचा ॲक्सिडेंटल विमा आणि 3 लाख रुपयाची जीवन विमा पॉलिसी या ठिकाणी जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने ऑनलाईन लगेच या ठिकाणी देण्यात येत आहे आणि त्यामुळं रक्तदात्यालाही साधून जगदंबा प्रतिष्ठान आयोजित माननीय संसदरत्न खासदार अमोलदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतून तसेच खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. या रक्तदानाच्या शिबिरामध्ये ब्लड डोनरला 3 लाखाची ॲक्सिडेंटल पॉलिसी तसेच 3 लाखाची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी प्रत्येक रक्तदात्याला देण्यात येणार आहे. या माध्यमातून सर्व नागरिकांनी अवश्य लाभ घेण्यात यावा. विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल चाकण या प्रशालेचा सुब्रतो राय चषक फुटबॉल स्पर्धेमध्ये 3rd क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाचे कौतुक होत आहे. सदर स्पर्धा ही नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल फुलगाव या ठिकाणी घेण्यात आली होती. पिस्तूल कल्चर पुन्हा फोपावते. गोळीबार आणि पिस्तूल बाळगण्याच्या घटना सातत्याने समोर येत असल्याचे पिस्तूल कल्चर वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बेकायदा पिस्तूल मिळून आल्याच्या एका घटनेची चर्चा हवेत विरते नाही तोच आणखी बेकायदा पिस्तुलांच्या फैरी झाडल्याची बातमी या भागात समोर येत आहे. 2 दिवसांपूर्वी भोसे गावात गोळीबाराची घटना समोर आली. चाकण औद्योगिक भागात पिस्तूल आणि जिवंत काडतुसे मिळून येत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. बेकायदा पिस्तुलांचा चक्क खेळण्यासारखा होणारा साठा व वापर समोर येत आहे. यातील काही युवक राजकीय व्यक्तींशी संबंधित असल्याने सामान्य नागरिकातून चिंता व्यक्त होत आहे. गावठी कट्ट्यांची किंमत अगदी 5 ते 25 हजार रुपयांपर्यंतही असल्याची चर्चा आहे. किंमत कमी व सहज उपलब्धतेमुळे त्याचाही वापरला वाढला आहे. अन्य राज्यातून येणारी ही शस्त्रे सर्वसामान्यांप्रमाणेच पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरत आहेत. बेकायदा पिस्तूल कोठून आले याचा शोध पुण्या मुंबईपर्यंत होतो. त्यानंतर पुढे शोध फारसा घेतला जात नाही. बऱ्याचदा प्रशासनाकडून खऱ्या प्रकाराच्या खुला जाण्याचा प्रयत्न होत नसल्याने बेकायदा पिस्तूल पुरवठा करणाऱ्या मंडळींचे फावले आहे. खेड तालुक्यात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट. गुंड आणि माफियांचे समाजसेवक म्हणून सादरीकरण. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत खेड तालुक्यात सोशल मीडियावर वेगवेगळ्या संकेतस्थळाच्या बातम्यांच्या लिंक्सद्वारे प्रसारित होणाऱ्या तथाकथित बातम्यांनी सगळेच त्रस्त आहेत. यातील काही संवेदनशील बातम्यांची सत्यासत्यता तपासायची कशी असा प्रश्न निर्माण होत आहे. सोशल माध्यमांचा फायदा काही मंडळींनी बेमालूमपणे घेण्यास सुरुवात केली आहे. लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक यांचे अवास्तव भलावण करण्यापासून ते गुंड आणि माफियांना समाजसेवक म्हणून सादर करण्याचा धक्कादायक प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. यातील अनेक बोगस पत्रकार गळ्यात बोगस ओळखपत्र अडकवून सर्रास अपप्रकार करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही अधिकाऱ्यांना, शिक्षण संस्थांना, उद्योजकांना अशी मंडळी पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेकदा कंपन्यांमध्ये काही महिलांना हाताशी धरून खोट्या तक्रारी पोलिसात केल्या जात असून त्यातून मोठ्या तडजोडी घडवल्या जात आहेत. पैशांवर तयार होणाऱ्या बातम्या, सामान्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या
निरनिराळ्या बातम्यांच्या मधून गुंडांची उजळ केली जाणारी प्रतिमा आणि ब्लॅकमेलिंग व तडजोडीचे धक्कादायक प्रकार यावर आता प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. चाकण शहरासाठी भामा आसखेड धरणात पाणी आरक्षण करावे अशी मागणी चाकण शहरातून होऊ लागली आहे. चाकण येथील गणेश मंदिरात आज रविवारी झालेल्या बैठकीत याबाबत चाकण पाणी प्रश्नावर पहिला लढा उभा केलेला आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर अविनाश अरगडे, सीआयएचे अध्यक्ष मोतीलाल सांकला, चाकणचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर, चारुदत्त वाडेकर यांनी परखड मत व्यक्त केले. अमृत 2.0 कार्यक्रमांतर्गत चाकण शहर पाणी पुरवठा योजनेच्या 165.67 लाख रकमेच्या प्रकल्प आराखड्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न केल्याबद्दल कालिदास वाडेकर यांचा सत्कार करण्यात आला. चाकणचा पाणी प्रश्न हा फार मोठा ज्वलंत प्रश्न आहे आणि त्यासाठी सुधारित अशी अद्ययावत पाणी योजना झाली पाहिजे. यासाठी गेले जवळजवळ 2 ते 3 वर्ष कालिदास दादा मंत्रालयात वगैरे सगळीकडे पाठपुरावा करीत होते, सगळे कागदपत्र बळकत होते आणि त्या आधारावर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन सुधारित पाणी पुरवठा योजना या ठिकाणी मंजूर झाली. म्हणून आपल्या श्री समस्त बालवीर मंडळ आणि हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने दादांचा या ठिकाणी सन्मान आपण करतोय. पण हा सन्मान करताना आम्ही डॉक्टर अविनाशजी आरगडे यांच्या हस्ते ठेवला आहे. याचं कारण मेन म्हणजे काही वर्षापूर्वी ज्यावेळेस पाण्याला नळ पाणी पुरवठा योजना सुद्धा नीट नव्हती त्यावेळेस चाकांचा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यावेळेस फार मोठं आंदोलन डॉक्टर आरगडेंच्या याच्याखाली नेतृत्वाखाली आम्ही केलं होतं आणि त्याला काही होईना थोडंसं मूर्त स्वरूप येऊन त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न थोडाफार सुटला होता. परंतु आता चांगल्या प्रकारे पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे त्याकरता अद्ययावत आणि सुसज्ज अशी पाणी योजना चाकणसाठी व्हावी आणि यासाठी मंत्रालयातून तांत्रिक मंजुरी मिळवली त्याबद्दल कालिदास वाडेकर यांचा या ठिकाणी आपण सत्कार करतोय. आणि दादांनी आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला सरकारने बाटली दिलेली मोकळी दिली त्याच्यात पाणी आलं पाहिजे म्हणून आपल्याला जो साठा पाहिजे 2 TMC तो 2 TMC साठा मिळावा यासाठी दादांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षाच्या लोकांनी, सर्व धर्माच्या लोकांनी, सर्व चाकणनगर नागरिकांनी एकत्र येऊन वेळ पडली तर आंदोलन करून हा प्रश्न सोडविण्याचा मार्ग आपण अवलंबणार आहोत. त्याप्रमाणे दादांनी जे कार्य केलं त्याचा या ठिकाणी आरगडे सरांच्या हस्ते आम्ही या ठिकाणी येतो सन्मान केलेला आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना त्याच्या पाठीशी उभं राहून आपल्याला त्या योजना मंजूर करून घेणं भाग आहे. उदाहरणार्थ त्याला किती पाणी आपल्याला आपल्या चाकणसाठी राखून ठेवावं लागणार आहे, 2 TMC पाणी आपल्यासाठी राखून देण्याची जी काही आपली योजना आहे चाकणकरांची ती पाणी रक्षण पाण्याचं आरक्षण करणं हे तितकंच महत्वाचं आहे. कारण की आतापर्यंत सर्वेक्षण सांगितलं की ते खडगाव शहरीपर्यंत हे पाणी जाणार आहे म्हणून अशोक पवार साहेब तिथे प्रयत्न करताय, धरण आपल्या जाऊया आणि हे सगळं होऊन आपल्याच वाटेला किती पाणी राहणार आहे हा खरंच एक महत्वाचा प्रश्न आहे. तर त्या दृष्टिकोनातून चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आयोजित अधिक मास अखंड हरिनाम उत्सवानिमित्त चाकणमध्ये आज रविवारी 6 ऑगस्ट 2023 रोजी भजन कीर्तन महाप्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चाकणमधील वाघे वस्तीपासून राणूबाई मळा या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना अत्यंत धोकादायक पद्धतीने पुणे नाशिक महामार्गावरील फोडलेला रस्ता दुभाजक ओलांडून पुढे जावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या मोरीच्या पुलाखालून पादचारी मार्ग तयार करण्याची मागणी होऊ लागली आहे.
चाकणचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर यांनी याबाबत चाकण पालिकेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांना निवेदन दिले आहे. माझं नाव राजेंद्र रघुनाथ घुमटकर. मला वेळोवेळी किंवा आमच्या ग्रामस्थांना वेळोवेळी चाकण नगर किंवा चाकणमध्ये चाकणचे ग्रामस्थ असल्यामुळे आम्हाला यावं लागतं. परंतु आम्हाला आता जर चाकणला यायचं बोललं किंवा नगर परिषदेत यायचं झालं तर आम्हाला माणिक चौक किंवा थोडक्यात एस टी स्टँडच्या चौकातून किंवा आंबेठाण चौकातून यावं लागतं. परंतु मध्ये काही हायवेला रस्त्याचे डिव्हायडर तोडल्यामुळं शॉर्टकट म्हणून लोक तिथं घुसण्याचा प्रयत्न करतात आणि कधीतरी अपघाताला आमंत्रण होऊ शकतं किंवा अपघात या ठिकाणी झालेले किंवा हा वाघे वस्तीवर असणारा पुलाचा खालच्या भागातून जाण्यासाठी सोय आहे ती व्यवस्थित करून नगर परिषदेने आम्हाला करून द्यावी. त्यामुळं शाळेत किंवा सर्वसामान्य जनतेचे नुकसान होणार नाही, हाल होणार नाही, अपघात होणार नाही. चंगळून याच्या दादांनी धोक्याच्या बाजूला जंगळ काय झाले दादांनी हा रस्त्याचा खालून वेळेला तक्रार आहे ना तर किंवा आम्हाला हो आमच्या अपेक्षा आहे अशी आहे की चाकण शहरामध्ये जो रानबाईचा मळा धाडगेमळा एक जे धाडगेमळा जाणारे गृहप्रकल्प आहेत इथं आत्ता तो जाणारा जो रस्ता आहे हा रस्ता क्रॉस करून इथल्या नागरिकांना शाळेच्या विद्यार्थ्यांना माता भगिनींना हा रस्ता क्रॉस करून गावात यावं लागतं. तर मी आपण ही नगर परिषदेचे शिओ साहेब सुनीलजी बल्लाळ साहेब यांना आपण गेले एक वर्षापासून आपण मागणी करतोय की हा रस्ता जो चाललेला आहे हा रस्ता जर रस्ता क्रॉस करायला जे अपघात होतात ते अपघात रोखण्यासाठी हा जो पूल आहे पुरणाची गावीचा या पुलाच्या खालून एक मोरी आहे उत्तरेकडची ही उत्तरेकडच्या मोरीच्या खालून पादचारी मार्ग आणि टू दुचाकी स्वारांना हा मार्ग चालू करावा म्हणून यापण मागणी केलेली आणि ही जर मागणी की ही जर पूल चालू झाला या पुलाखालून रस्ता चालू झाला तर हा गावात वाघेवस्तीच्या रस्त्याने लोकांना नागरिकांना आतमध्ये येता येईल. त्यामुळं नाणे आपल्या रानबाईचा मळा त्याचबरोबर रानबाईच्या मळातून खरबडी जाणाऱ्या नागरिकांना टू व्हीलर असतील शाळेचे विद्यार्थी असतील यांना याचा मार्गाचा वापर चांगला होणार आहे त्यासाठी हा पादचारी मार्ग व्हावा म्हणून आपण मागणी केली आणि लवकरात लवकर होणार आहे असं शिवसाहेबांनी सांगितलं. याच्यावर निधी टाकलेला आहे निधी पडावा म्हणून अशी आम्ही मागणी केली. तर शिवसाहेबांनी सांगितलं एक 10 लाखापर्यंतचा निधी टाका आम्ही त्यांना म्हटलं ते म्हणले आता घेतो आणि लवकरात लवकर हा इथला मार्ग मोकळा करून रस्ता चालू करू असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिले.